नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋषी स्वागत करतो माझे यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठे असे नवीन अपडेट बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हे नवीन परिपत्रक सावित्रीबाई फुले विद्यापीठाने जारी केलेलं आहे ते आपण बघूयात तर परिपत्रक एकशे पंचवीसच्या अंतर्गत येणारा प्रथम ते अंतिम वर्ष वर्षातील अंशचित विषयाच्या व श्रेणीसुधार सर्व अभ्यासक्रमाच्या विद्यार्थी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तीन डिसेंबर दोन हजार वीस ते सोळा डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीत परीक्षेचे आयोजन करण्याबाबत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ज्या बॅकलॉगच्या एक्झाम आणि परफॉर्मन्स इम्प्रुव्हमेंट एक्झामिनेशन जे आहेत ते ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत त्या तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर या कालावधीत होणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर आपण पहिला पॉईंट बघणार आहोत तर पहिला पॉईंट असा आहे की ओरल प्रोजेक्ट सेमिनार विद्यार्थ्यांनी दिलेल्या टाईमटेबलमध्ये एक्झाम झाल्या नाहीत किंवा घेतल्या नाहीत त्याची परीक्षा ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार वीस ते दोन डिसेंबर दोन हजार वीस या यामध्ये ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत तर ह्या परीक्षा कशा होणार आहेत हा तुम्हाला प्रश्न पडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर ह्या परीक्षा गुगल मीट मायक्रोसॉफ्ट टीम टीम आणि विविध ॲप्लिकेशनद्वारे ह्या पद्धतीने एक्झाम होतील तर त्याचे सर्व रेकॉर्डिंग कॉलेजकडे असणार आहेत तर पॉईंट नंबर दोन पॉईंट नंबर दोन आपण बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट इयर ते अंतिम पूर्व श्रेणी सुधार आणि बॅकलॉग सब्जेक्टच्या लेखी परीक्षेचे आयोजन तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर दोन हजार वीस दरम्यान होणार आहे आणि ही एक्झाम ऑनलाईन ऑफलाईन या पद्धतीने ह्या परीक्षा होतील तर ह्या परीक्षा ऑनलाईन होतील ही ही परीक्षा पन्नास मार्कची असेल आणि ह्याचा कालावधी एक तास असेल आणि ह्याच्यामध्ये साठ प्रश्न असतील त्यापैकी पन्नास प्रश्न बरोबर धरले जातील असे अशा प्रकारे तुमची ॲक्झाम होईल आणि त्याच्यानंतर ह्या ॲक्झाममध्ये चाळीस सोपे चाळीस टक्के मध्यम आणि वीस टक्के कठीण प्रश्न असे विचारले जातील आणि त्याच्यानंतरनं आपण पॉईंट नंबर तीन बघूयात तर तुमचे टाईम टेबल पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर येईल तर पॉईंट नंबर चार पॉईंट नंबर चार असा आहे की जे विद्यार्थी ऑफलाईन एक्झाम देतील त्यांचा ओ ओ एम आर शीट देऊन ऑफलाईन एक्झाम होईल महाराष्ट्र शासन यू जी सी आरोग्य मंत्रालय हे कोविड नाईन्टीनचे मार्गदर्शक तत्वे सर्व खबरदारी घेऊन कॉलेजवर इन्स्टिट्यूट लेवलला तुमची ही एक्झाम होईल त्याच्यानंतर आपण पॉईंट नंबर पाच बघूयात तर पॉईंट नंबर पाच ऑनलाईन एक्झाम संपूर्ण माहिती फर्स्ट फर्स्ट डे लास्ट पूर्व पूर्वपरीक्षा ह्या मॉक टेस्ट प्रॅक्टिक प्रॅक्टिस टेस्ट प्रॅक्टिससाठी एक एक्झाम होईल जी मेन ॲक्झाम आहे त्याच्या अगोदर एक तुमच्या तुम्हाला प्रॅक्टिस होण्यासाठी हे हे होईल तर पॉईंट नंबर सहा तर पॉईंट नंबर सहा असा आहे की दिव्यांग स्टुडंटसाठी शासन निर्णयाप्रमाणे एक्झाम ही सोपी होईल आणि त्या त्यांच्या त्यांच्यासाठी वीस मिनटे जास्त टाईम दिला जाईल दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य आणि जे काही कॉलेजमधले स्टाफ असतील किंवा त्यांच्यासाठी लेखनिक पाहिजे असेल ती सुद्धा सहाय्यता त्यांना दिली जाईल जे काही मदत असेल ते कॉलेजमध्ये त्यांना ती दिली जाईल तर पॉइंट नंबर सात ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होणाऱ्या सी क्यू परीक्षेसाठी छायक छायकित प्रत व पुनर्मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही परीक्षेसाठी जे एम सी क्यू ॲक्झाम आहे त्याची तुम्ही पहिले झेरॉक्स कॉपी फोटो कॉपी घेत होते ती तुम्हाला मिळणार नाही आणि तुम्ही रिचिंगसाठी पहिले जे टाकत होती ही सुविधा तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळणार नाही तर पॉईंट नंबर आठ पॉईंट नंबर आठ असा आहे की तुम्हाला ज्या काही अडचणी येतील त्यासाठी हेल्पडेस्क आणि एक्झाम कोऑर्डिनेटर हे तुम्हाला मदत करतील आणि विविध हेल्पलाईन नंबर ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील तर विद्यार्थी मित्रांनो ही होती सावित्रीबाई फुले विद्यापीठाविषयी आजची अपडेट तरी विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा कारण जे काही 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 अपडेट क्विक असतं ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही बेल ऐकून प्रेस करा तर विद्यार्थी मित्रांनो तुमचे जे काही क्वेश्चन असतील ते तुम्ही मला टेलिग्राम चॅनलला विचारू शकता टेलिग्राम चॅनलचे लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिले आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद